इथेच थांबूया. असं सगळ्या सोशल लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बर सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि धाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट. तब्बल 166 रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू. सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी स्थिती आहे. आजच्या दिवसात तब्बल 166 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तर 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1500 घरात गेला असून 1450 रुग्ण झाले आहेत तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 713 इतकी आहे. आज कोरोनाबाधित सापडलेल्या रुग्णांपैकी आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथे 1, जत तालुक्यातील 5 अंकले व जत शहरात प्रत्येकी 1, खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे 1, पलूस तालुक्यातील माळवाडी येथे 2, सावंतपूर येथे 1 व पलूस शहरात 2, मिरज तालुक्यातील अंगली येथे 1, गुंडेवाडी येथे 1 व कर्नाळ येथे 2 रुग्ण सापडले आहेत. तासगाव तालुक्यातील जरंडी येथे 2, वाळवा तालुक्यातील काळमवाडी येथे 1, कारवे येथे 1 व इस्लामपूर येथे 1 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. शिराळा तालुक्यातील गळवेवाडी येथे 5, करंगुली येथे 1, भाटशिरगाव येथे 1, बाकुर्डे बुद्रुक येथे 1, घागरेवाडी येथे 1, आंबेवाडी येथे 2 व टाकलेवाडी येथे 1 असे 12 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. कवठेमंकाळ तालुक्यात आज 18 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज कवठेमंकाळ शहरात 9, कुची येथे 2, नागज येथे 2, खरशिंग येथे 4 व ढालगावात 1 कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. एकूण 18 रुग्ण कवठेमंकाळ तालुक्यात सापडले आहेत तर सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा धडाका सुरूच आहे. आज तिथे 117 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यात सांगलीत 74 आणि मिरजेत 43 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज एकूण 166 रुग्ण सापडले आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.